तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा. रोल भाऊ, आज गोकुळपूरमध्ये एक कोट्यवधी रुपयेची इमारत या ठिकाणी काय सांगाल यांनी? निधी म्हणजे कसं आहे की मी इथून 2 किलोमीटरला माझं शेत आहे, फार्म हाऊस आहे, आणि गोकुळपूर मी लहानपणापासून बघत आलो. पंढरपुराच्या नजीक सिटीच्या लगत असणार जर आपण इथला 20-30 फुटाचा ब्रिज सोडला तर पंढरपूर शहराची निगडीत असणारं हे गोकुळपूर गाव आहे. आणि हिला एक ऐतिहासिक परंपरा आहे की आषाढी कार्तिकी ज्या मोठ्या यात्रा होतात, जत्रा होतात, याचा समारोप हा इथं काला करून केला जातो. त्यामुळे या गावावरती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ताण पडते. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनास ही बाब आहे की साहेब आपल्याला गोकुळपूरसाठी एक सुसज्ज अशी शासकीय इमारत, ग्राम सचिवालय इमारत व्हावी. आणि आपल्या काळात आपण लोकनेते, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्या इमारतीची मूर्तीपेठ रोवावी आणि आषाढीला आपण इथं उद्घाटन करावं. तर CCM साहेबांनी थोड्या अडचणी आल्या, पण मुख्यमंत्र्यांनी सर्व अडचणी दूर करून विशेषतः माननीय आमदार भरतजी भोगावले यांनी या कामी जास्त मला सहकार्य केलं. सतत त्यांना घेऊन मी मुख्यमंत्र्यांकडे तगादा लावून 1 कोटी रुपये मंजूर केले. आणि आनंदाची गोष्ट आहे की हे भूमिपूजन समारंभ आज होत असतो. अधिवेशन काळामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली की साहेब 1 कोटी रुपयाची इमारत झाली तो आपल्याला वॉर कंपाऊंडसाठी 10 लाख रुपयाचं कॉन्क्रीट आणि लोअर ब्लॉक असे 20 लाख रुपये, आणि या इमारतीसाठी 25 लाख रुपये मला फर्निचर मिळाले. जर आपण 45-45 लाख रुपयाचा निधी दिला तर इमारत अत्यंत चांगली देखणी होईल. आषाढीला तुमच्या हस्ते याचं उद्घाटन करायचं. मुख्यमंत्री महोदयांनी ताबडतोब गिरीश महाजन साहेबांना तिथंच उठून बोलून सांगितलं की 25-15 मधून 45 लाखाचा निधी ताबडतोब वितरित करा, आणि त्या पद्धतीने तोही निधी पुढच्या आठवड्यामध्ये येतो. अशी म्हणून 1 करोड 45 लाख रुपयाची ही प्रशासकीय इमारत ही सोलापूर जिल्ह्यामध्ये अत्यंत देखणी अशी वास्तू आपल्याला आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते याचं उद्घाटन करायचं आहे. त्यामुळे 4 महिन्याच्या पिरियडमध्ये हे आपल्याला काम पूर्ण करायचं आहे. खूप देखणी अशी सुशज अशी एक इमारत त्या रस्त्यावरनं जाताना गोपाळपूरच्या वैभवामध्ये भर टाकेल अशा पद्धतीची तिथे ही इमारत असते. भाषणामध्ये गौतम उल्लेख केलं की मोहनबद्दल संघातला 17 गावचा बॅकलॉग आहे, तो बॅकलॉग भरून काढणार आहे. जर आमदार निधी आणत नसतील तर काम होत नसेल, बॅकलॉग कशा पद्धतीने राहते काय सांगा? आमदार निधी आणत नाही म्हणजे एका रस्त्याचे 5-5-6 वेळा उद्घाटन केले. मी आपल्याला सर्व मीडियांना मी ओपन चॅलेंज देतो की मोहनमध्ये असणारी निजामी पाटील जी तानाशाही, दादागिरी, दडपशाही याच्या जोरावरती 50 वर्ष राजकारण करत आहे. परंतु दुःख असं आहे की आज शेतकऱ्याला रस्त्यासाठी आणि पाण्यासाठी झगडावं लागतं. कित्येक अशी कामं आहेत की ज्याची उद्घाटनं हे विद्यमान आमदार यशवंत माने आणि त्या तालुक्याचे मालक मंडळी जे कोण आहेत अजय पाटील यांनी नारळ फुटले. 2-2 वर्ष झाली, कित्येक इमारती, कित्येक कामं अजूनही झालेली नाहीत. आणि त्याच गावच्या लोकांनी ग्रामपंचायतीच्या पत्रावरती माझ्याकडे ज्या पद्धतीने मी निधी आणला प्रवा मोह तालुक्याच्या रस्त्यासाठी 7 कोटी, आज आमच्या गोकुळपूरसाठी 3 कोटी रुपये, तर अपेक्षा लोकांच्या वाढल्या. आणि मग कित्येक निवेदनं अशी आली की उत्तर सोलापुरातली उदाहरणार्थ रान नसली, नरखेड गटातलं एक गाव ज्याची उद्घाटनं राजन पाटलांनी आणि विद्यमान आमदारांनी 2 वर्षापूर्वी केली, ज्यांच्या त्यांच्याच फेसबुकवरनं आणि इंस्टाग्रामवरनं त्याचे फोटो व्हायरल केले, परंतु 2 वर्षामध्ये कुठलंही काम झालं नाही. त्या ग्रामपंचायतीनं माझ्या नावे ठराव करून मला त्याच कामासाठी निधी मागितला ही अत्यंत शर्मेची बाब आहे. आणि म्हणून मी तुम्हाला आज सांगतो की मोहोळ तालुक्यामध्ये असणारी ही निजामी पाटील जी तानाशाही, दादागिरी, खोटं बोलणे, काम न करता देखावे म्हणून लोकांची फसवणूक करणे, एक रस्त्याची 5-5 वेळा उद्घाटन करून सुद्धा तिथले रस्ते झाले नाहीत, असे जवळजवळ 200 ते 250 रस्ते आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि त्यांच्या मंत्रिमंडळात असणारे आमचे शिवसेना भाजपाचे मंत्री आत्तापर्यंत मला तिथून 40 रस्त्याला मंजुरी दिली. त्याची मी गेल्या महिन्यात पत्रकार परिषद घेऊन त्या रस्त्यांच्या गावावाईज निधी आला. तो इथला BDO असेल, तहसीलदार असेल, प्रांत असेल, जिल्ह्याचा कलेक्टर असेल, जिल्ह्याचा जिल्हा परिषदेचा CO असेल, या सगळ्यांकडे त्याच्या कॉप्या आल्या. आता नव्यानं
मी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली की साहेब चार चार पाच पाच वेळाला रस्त्याची उद्घाटनं केलेली आहेत, परंतु रस्ते झालेले नाहीत. ही थोर मतदारांची फसवणूक आहे. नाही आता काय झालं की 50 लोक एकदम ओके म्हणणारे आज आमच्या सरकारमध्ये आले, त्याच्यामुळं काही म्हणतात ना आपल्याला दात आपले वोट आपले. मुख्यमंत्र्याला अडचण येईल असं कुठलंही काम मला करायचं नाही. परंतु मुख्यमंत्र्यांना मी एवढंच म्हणलं की इथे आघाडीमध्ये तुम्हाला काय ठरवायचं ते ठरवा, परंतु मोहनमध्ये माझी कुस्ती ही निजामशाही पटणाबरोबर निश्चितपणा नाही. मग तिकीट द्या, तुम्ही अपक्ष दिला तर बाद नाहीतर अपक्ष. मोहन मतदारसंघामध्ये माजी आमदार राजेंद्र पाटील यांना परमनंट आमदार म्हणलं जायचं. मतदारसंघ राखीव झाल्यानंतर सुद्धा त्यांनी ज्या माणसावर बोट ठेवल तोच माणूस आमदार होतोय, आणि याच आविर्भावात अजूनही त्यांचे कार्यकर्ते प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त करतायत. या सत्तेला शिव कसं देणार आहे? नाही, मोह तालुक्यामध्ये विरोधी मताची जर बेरीज बघितली तर 1,25,000 ते 40,000 आणि राजन पाटलाच्या उमेदवाराला मतदान पडणारे जे आहे ते 75,000 ते 80,000. आता राष्ट्रवादीचे दोन तुकडे झालेले आहेत, एक शरद पवार आणि एक अजित पवार. आणि मग अजित पवारांकडे दोन तुकडे झालेले आहेत, एक नरखेडकरचे पाटील आणि एक अनगरकरचे पाटील. आणि मग मानाजी बापू माने असतील, बळीराम साठे असतील, तर बळीराम साठे गेले पवारांकडे, पवार गेला अजित पवारांकडे. तर मग राष्ट्रपती भोगलेले एकसंघ ज्यावेळी राष्ट्रवादी होते, ज्यावेळेला मानेजी माने होते, मोडलेमचे आपले चितपडीचे डोंगरे भाऊ होते, पुंडराव डोंगरे होते, काकासाठी होते, नरखेडचे उमेश पाटील, हे सगळे एकसंघ होते. तेव्हा राष्ट्रवादी 75-78,000 होते. आता राष्ट्रवादी दुभगलेली आहे आणि अजित पवारच्या गटात दोन गट आहेत, एक पाटीलमध्ये पाणी सोडायचं आणि एक पाटीलमध्ये जलसमाधी घ्यायची. अशा विचित्र परिस्थितीमध्ये आज राष्ट्रवादी मोहनची जागा अडकलेली आहे. आणि मला खात्री आहे की मोहन आणि करमाळा या सेना भाजपच्या युतीमध्ये ह्या दोन्ही जागा शिवसेनेकडे आहेत. आणि आता महाविकास महायुतीच्या विधानसभेची निवडणूक ज्यावेळी येईल लोकसभा झाल्यानंतर, निश्चितपणानं मला खात्री आहे की करमाळा आणि मोहोळ कोणत्याही परिस्थितीत एकनाथ शिंदेसाहेब सोडणार नाही. तुम्ही 17 गावांसाठी मागील काही दिवसापूर्वीच त्या निधीचे वितरण कधी होणार, त्या कामाला सुरुवात कधी? त्या कामाचं वितरण झालेलं आहे. सदरच्या कामाच्या बाबतीमध्ये टेंडर प्रक्रियाही चालू झालेली आहे. त्याच्यामध्ये तारापूर असेल, सळे असेल, हा. आणि आता आपल्याला आनंदाची गोष्ट सांगतो की माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे मी खास बाब म्हणून मोहोळ मतदारसंघासाठी जे रस्ते आणलेले त्याच्यामध्ये 17 गावाचा बॅकलॉग, जवळजवळ बरेचसे रस्ते हे 17 गावातले घेतलेले. आणि 2009, 2014, 2019 या तिन्ही निवडणुकीमध्ये पंढरपूरच्या 17 गावाची आम्हाला जरूरत नाही असं निजाम पाटील ज्या नगरकर आहेत यांचे बयान असायचे. मग पवारसाहेबाच्या पुण्याईनं 17 गावाची मतं त्यांना पडायची आणि नेहमी 17-10,000 मताचं लीड राहायचं. परंतु 17 गावात गेल्या 9, 14 आणि 19 या तिन्ही निवडणुकीमध्ये 17 गावच्या लोकांच्या लक्षात आलेलं आहे की आपल्याकडे कोणताही विकास नाही. आज अनगर भागात जर गेला वाडे असतील, वस्ती असतील, तांडे असतील, अगदी संडासापर्यंत आपली गाडी असेल, पण तीच परिस्थिती जर 17 गावातली तुम्ही बघितली तर अक्षरशः रस्त्यामध्ये खड्डा का खड्ड्यामध्ये रस्ता आहे हे सुद्धा कळत नाही. अशा पद्धतीचे विधारित क्षेत्र हे आज या 17 गावात आहे. बेगमपूरपासून ते इनके आरबळीपर्यंत आणि सावळे शिवतपासून ते किनोर पाटपूरपर्यंत आणि उत्तर सोलापुरातला वडाळा जर सोडला तर 140 गावापैकी किमान 100 गावामध्ये आज रस्त्याची अत्यंत बिकट परिस्थिती आहे. आणि मला खात्री आहे पूर्ण की ही जी निवडणूक होईल हा राजन पाटलाचा जसं बाबुराव अनगरकरांचा 1985 पराभव मोळकरांनी केला होता तसे त्याची पुनरावृत्ती 2024 राजू खरेच्या रूपानं होईल. आणि 17 गावाच्या शिदोरीवर हा राजू खरे मोहोळचे विधानसभा. आणि मला खात्री आहे की पंढरपूरचा सुपुत्र म्हणून 17 गावची जनता निश्चितपणानं माझा त्या निवडणुकीत विचार करेल. पूर्ण ताकदीने उतरणार आहे निवडणूक. 100% महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेचा पट्टे आहे. 34 वर्ष भगवा झेंडा, एक दांडा, एक झेंडा, एक पक्ष आहे. त्याच्यामुळे कुठलीही चिंता नाही. बाळासाहेब दिदेसाहेबांचा सहवास लाभलेला आहे, त्यामुळे लढाई ही अटळ आहे आणि कुस्ती ही जिंकणार. मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा आहे 100%. शेवटचा प्रश्न, आज ज्या ठिकाणी काम झालं 1 कोटीचं तो मोहोळ मतदारसंघात येत नाही, इथून पुढे निवडणुका येईपर्यंत तुम्ही मोहोळ मतदारसंघातच लक्ष केंद्रित कराल का मंगळवेढा मोहोळ सोडून आजूबाजूची पण गावांचा विकास काम होत राहील? गोपाळपूर गटामधून जिल्हा परिषदेच्या गटातल्या 18 गावामध्ये गोपाळपूर सोडलं तर 17 गावं ही पंढरपूर आपल्या मोहोळला जोडलेली आहेत.
आणि गोपाळपूर हे एक तीर्थक्षेत्र आहे, पंढरपूर शहराच्या नजीकचं गाव आहे. इथं माझी शेती आहे, इथं माझं फार्म हाऊस आहे. आणि मग महाराष्ट्रातून किंवा आपल्या सोलापूर जिल्ह्यातून किंवा मोहोळ मतदारसंघातली आम जनता ज्यावेळी माझ्याकडे येते त्यावेळेला पूर्ण तालुका मोहोळ तालुक्याचं काम करत असताना एक देखणी वास्तू इथं उभी राहावी म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे एक ग्राम सचिवालय म्हणून मागितलं. 25 ग्राम सचिवालय मोहोळसाठी मागितली, एक ग्राम सचिवालय खाली पंढरपूरसाठी मागितली. शेवटचा प्रश्न, ज्या मतदारसंघामध्ये तुम्ही तयार करताय त्या मोहोळ शहरावरती पाणी टंचाईचा होत आहे, त्या ठिकाणी लोकांना पाणी मिळत आहे, त्यासाठी काही उपाययोजना करणार? आता कोणतरी म्हणाले पत्रकार की परमनंट आमदार राजन पाटील, आज मोहोळची परिस्थिती जर तुम्ही पाहिली तर महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी नगरविकास खात्याचे मंत्री असतात त्या रुपयाची पाणी पुरवठ्याची योजना मंजूर केली. इतिहास हा इतिहास असतो, इतिहास कधी पुसला जात नाही. आणि मग त्यावेळेला बारसकर असतील, उमेश पाटील असतील, हे सर्व सरकारी मंत्रालयात मला भेटले होते. त्यावेळेला शिंदेस आंबेडकर मोहोळ संदर्भात बैठक झाली आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी खास त्यावेळेचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिंदेसाहेबांनी 48 कोटी रुपयाची योजना ही मोहोळ लागली. परंतु ही योजना द्यायच्या अगोदर आणि आज मोहोळ शहराकडे जर बघितलं तर मोहोळमध्ये येणारा हॉस्पिटल असेल, मोहोळमध्ये येणारं तुमचं दुय्यम निबंधकाचं कार्यालय असेल, मोहोळमधली सारी कार्यालय हे अनगरला हलवण्यात आले. मोहोळला पाण्यात बघण्याचं काम अनगरकरांनी केलं. मग अनगरकरांच्या 50 वर्षाच्या काळामध्ये मोहोळचा सत्यानाश झाला आणि याला जबाबदार हा राजन पाटील आहे.